तरणखोप येथे विविध विकास कामांचं भूमिपूजन व उद्घाटन माजी आमदार धैर्यशील पाटील व भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाळवून करण्यात आले. यावेळी जलजीवन मिशन हर घर नळ योजनेचं भूमिपूजन, व्यायामशाळा उद्घाटन, सभामंडप प्रस्ताव, जिल्हा परिषद मार्फत प्रस्ताव, भूमिपूजन, गटारकाम, भुयारी गटार तसेच डावटेठे कामांचं भूमिपूजन तसेच उद्घाटनही करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, डी बी पाटील, प्रभाकर म्हात्रे, ललित पाटील, मिलिंद पाटील, अविनाश पाटील, संजय डंगर, चंद्रकांत गडद आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळेला उपस्थित होते. आहे कारण आपण बघितलं की आपण अनेक वर्षानुवर्ष प्रवाहाच्या विरोधात जाऊन आपल्याला कसरत करावी लागायची, खूप मोठा संघर्ष करावा लागायचा, खूप मोठं मेहनत घ्यायला लागायची. परंतु आज परिस्थिती बदललेली आहे. आज आपल्याला प्रवाहाबरोबर वाहून जाण्यासाठी आज आपल्याला दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि दादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला भाजपामध्ये आपण सर्वजण प्रवेश केलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपला आपल्या परिसराचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या राज्याचा, देशाचा विकास करायचा असेल सर्वांगीण विकास, मग त्यामध्ये तरुणांचा नोकऱ्यांसंदर्भातला असेल, तरुणांचा सर्वांगीण विकास असेल, गावाचा सामाजिक विकास असेल, गावाचा सर्वांगीण विकासाचा टप्पा असेल, संपूर्ण महिलांचं सबळीकरणाचा विषय असेल, अनेक सगळे विषय हे जर सोडायचे असतील त्यासाठी ताकदीनं आपल्याला जर काय उभं राहायचं असेल आणि संपूर्ण परिसर बदलायचा असेल तर आज आपण प्रवाहाबरोबर वाहून गेला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी मिळून 28 तारखेला भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि आपण सर्वजण आज भाजपावासी झालो आहे. भेदाच्या दया संपूर्णपणानं मिटणार नाहीत, पण ते मिटवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी करू. जे मतभेद राहतील ते मनभेद कसे होणार नाहीत याचा आपण प्रयत्न करू. जे मनभेद राहतील ते गावामध्ये दुखड्या कशा मारणार नाहीत याचाही आपण या ठिकाणी प्रयत्न करू. आणि म्हणून मी तरणखोप ग्रामपंचायतीमधील तुम्हा सर्व मंडळींना मी मनापासून आज या ठिकाणी धन्यवाद देतो की पेण तालुक्यामध्ये असलेल्या वादाचे विषय या ठिकाणी संपवून आपण एकत्र आलं पाहिजे. ही भूमिका पुढाऱ्यांनी मांडली पण गावकऱ्यांमध्ये सुद्धा गेली पाहिजे याचा सर्वात पहिला प्रयोग या ठिकाणी तरणखोपकरांनी केला, त्याबद्दल मनापासून मी त्यांचे या ठिकाणी इथे आभार मानेन.